स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न आवडीनिवडी बाजूला सारून कुटुंबाला सर्वस्व मानलं, मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे. गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका म्हणून समोर येणार आहे. आशुतोषच्या मदतीने ती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. मालिकेतला हा गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या आजीवासन स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. टिपूरसे सुखाचे चांदणे असे गाण्याचे शब्द असून श्रीपाद जोशींनी ते लिहिले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलं असून गायिका विद्या कर्लगीकर यांनी गायलं आहे. मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना मधुराणी म्हणाल्या, खूप छान वाटत आहे. मला जेव्हा 10 वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर आई कुठे काय करते मालिकेत काम करण्याची संधी मिळाली, तीच आनंदाची भावना अरुंधती आता जेव्हा तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करते तेव्हा आहे. आजीवासन स्टुडिओमध्ये येता क्षणी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 12 वर्षापूर्वी सुंदर माझं घर सिनेमाचं मी संगीत दिग्दर्शन केलं होतं, तेव्हा रोज यायचे. आज या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा योग जुळून आला. मी या वास्तूमध्ये पाय ठेवताच खूप भरून आलं. आई कुठे काय करते मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरू होतोय. तो कसा असेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरू नका आई कुठे काय करते 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर.